निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळांठाई, देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, कित्येक दुष्ट संहारिले कित्येकास धाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिव कल्याण राजा, उदंड राजकारण तटले तेने चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे, कोणत्या महापुरुषांनी लिहिलेल्या ओळीत्या अतिशयोक्तीची एकही कानामात्रा वेलांटी न वापरता महाराजांच्या कर्मयोगाचे आणि कार्याचे कौतुक करणारा आणि प्रसंग नसता लिहिले म्हणून विनयपूर्वक क्षमा मागणारा हा निर्गर्वी पुरुष कोण? महाराजांच्या न्यायी प्रजाप्रेमी व भोगनिवृत्त वर्तनामुळे सर्वांस ते धर्मात्मा पुण्यश्लोक धर्मपरायण किंबहुना ईश्वर अवतार वाटत, त्यांच्या जीवनात उत्तम पुरुष लक्षणे ओतप्रोत भरलेली होती, असा हा थोर राजा आनंद भुवनास लाभलेला पाहून एक महापुरुष अत्यंत गहिवरून व आनंदून जाई, हे महापुरुष म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी। समर्थांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ही साल 1672 मध्ये श्रावण महिन्यात चाफळ येथे झाली, नेमका दिवस कोणता हे इतिहासाला ठाऊक नाही। महाराज अत्यंत श्रद्धापूर्ण मनाने चाफळकडे निघाले, महाराज समर्थांच्या पुढे विनम्र भावाने आले, त्यांना वंदन केले, शिवबाच्या भेटीने समर्थांना अत्यंत आनंद झाला, दोन दिव्य तेजे एकत्र झाली, धर्मसंस्थापनेचे एकच ध्येय हृदयात ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रात आजवर कार्य करणाऱ्या या दोन अगदी स्वतंत्र व स्वयंभू प्रेरणा, ही दोन अलौकिक सामर्थ्य एकरूप झाली। आपल्या नशिबी आलेल्या दुःखामुळे त्रस्त व निराश झालेले महाराज समर्थांना म्हणाले, गुरुदेव, एवढ्या निष्ठेने आम्ही जीवन जगलो, चांगल्या मनानं सार केलं, असं असता हे दुःख आमच्या नशिबी का आलं? काय पाप केलं होतं म्हणून आम्ही हे भोगतो आहोत? रामदासांचा चेहरा व्यथित बनला, राजे कसल्या मोहात गुरफटला? माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच जातो, त्याला अपवाद नाही, माणसाचं हेच खरं रूप आहे, त्यात व्याकुळ होण्यासारखं काय आहे? आणि नशिबी आलेल्या यातनांबद्दल म्हणत असाल तर त्याचे उत्तर फार सोपं आहे, भगवान श्रीकृष्णांनी असं कोणतं पाप केलं होतं की ज्यासाठी त्यांचा मृत्यू असा विदारक व्हावा? प्रभू श्री रामचंद्रांचे अखेरचे दिवस आठवा, त्यांना जलसमाधी का घ्यावी लागली? भीष्माचार्यांची अखेर शरपंजरी का झाली? कोणती पाप त्यांनी केली होती? राजांनी वर पाहिले, समर्थांच्या बोलांनी एक नवे रूप ध्यानी येत होते, आत्मविश्वास जागा होत होता। समर्थ सांगत होते, राजे, या पृथ्वी तलावर जे थोर जीव जन्माला येतात त्यांना यातनाच भोगाव्या लागतात, सामान्य जीवांच्यासाठी पुण्याई खर्चणारे ते आत्मे नकळत सामान्यांच्या पापांचे धनी होतात, आपलं कार्य झालं की ते थोर जीव येथेच आपले भोग संपवून निघून जातात, त्यांनी भोगलेल्या यातनेतच सामान्यांचे जीवन सफल बनत असतं। या यातना भोगणं म्हणजेच का जीवन, गुरुदेव? नाही राजे, या आत्म्यानं घेतलेलं शरीराचं आवरण जेवढं मिथ्या तेवढ्याच या शरीराबरोबर आलेल्या यातनाही मिथ्या, आत्मस्वरूपाची ओळख झाली की या यातनांचे बंध राहत नाही। आपल्या रूपाच्या नव्या जाणीवेने राजे तृप्त झाले होते, त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधान उमटले होते। आपल्यासमोर स्वराज्याचे छत्रपती असूनही समर्थांनी त्यांना कुठल्याही खोट्या आशा दाखवल्या नाहीत। जो शिष्याचे पद न पाहता त्याला आपुलकीने मात्र परखडपणे मार्गदर्शन करतो तोच खरा गुरु। जय जय रघुवीर समर्थ। आणि तुम्हा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।